तुमच्याकडे पण पैठणी साडी आहे का? आता ती साडी जुनी झाली आहे म्हणून तुम्ही ती नेसत नाही का? किंवा तर तुम्हाला नेसाविषयी वाटत नाही का? त्या जुन्या पैठणी साडीचा नेमका नव्याने वापर कसा करायचा? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. साड्यांची महाराणी म्हणजे कोण? तर पैठणी. प्रत्येक महिलेच्या कपाटात एक तरी पैठणी अगदी हमखास दिसून येते. पैठणी हे महावस्त्र असं आहे, त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय ना अजिबात कोणी राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कपाटात एक तरी पैठणी साडी ही अगदी सहज पाहायला मिळू शकते. एखादी पैठणी जुनी झाली किंवा लगेच ती काढून टाकण्याची इच्छा होत नाही आणि तिचा रंग किंवा ती जुनी झाल्यामुळे नेसण्याचीही तितकीशी इच्छा होत नाही असं होऊ शकतं. अशा वेळेस काय करता येईल? तर जुन्या पैठणी साडीचा उत्तम प्रतीचा वापर तुम्ही करू शकता. ते कसं? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी पैठणी जॅकेट बनवू शकता. हल्ली बाजारात रेडीमेड असे पैठणीचे जॅकेट मिळतात, पण तुमच्याकडे आधीच तुमच्या आवडीची जी पैठणी असेल ना, तर तुम्ही तुमच्या पैठणीच्या साडीपासून एखादं इंडो वेस्टर्न आउटफिट तयार करून घेऊ शकता. आता तुम्ही जॅकेटचं कोणताही पॅटर्न निवडू शकता आणि मग त्यानुसार तुम्ही तुमच्या टेलरकडनं ते जॅकेट शिवून घेऊ शकता. अशा पद्धतीने जुन्या साडीचा उत्तम प्रतीचा वापर केला जाऊ शकतो. दुसरं, पैठणी दुपट्टा. एखादा ड्रेस हेवी आणि सुंदर ओढणी त्या ड्रेसवरती तुम्हाला हवी असेल तर मग पैठणीचा दुपट्टा वापरायला काहीच हरकत नाही आहे. पैठणीच्या काठाचा आणि पदरावरील मोराचा उपयोग इथे तुम्ही करून घेऊ शकता. पैठणीचा हा दुपट्टा तुम्हाला एखाद्या प्लेन ड्रेसवर खूपच उठून दिसू शकतो. पैठणीची ही ओढणी तुम्ही नीट जपली ना तर ती खूप काळासाठी टिकून राहते. तुम्ही त्याला हवा तसा लुक देऊ शकता. आता हा दुपट्टा कोणत्या रंगाच्या शेडमध्ये आहे ते पाहून मग तुम्ही तुमच्या ड्रेसची निवड करू शकता, तरच ते चांगलं दिसेल. शिवाय कालांतराने तुम्ही या दुपट्ट्यापासून कफ्तानसुद्धा शिवून घेऊ शकता. अशा पद्धतीने ते परत रियूज केलं जाऊ शकतं. तिसरं, पैठणीचा ड्रेस. खूप जण हल्ली पैठणीचा ड्रेस बनवतात. पैठणी ड्रेस हे खूपच डिमांडमध्ये आहे. नव्या पैठणीपासून अशा प्रकारे पैठणीचा ड्रेस बनवून घ्या ज्यामुळे तुम्ही खूप ट्रेंडी दिसाल. तुम्हीही अगदी तसाच पैठणीचा ड्रेस बनवून घेतला किंवा तर एखादा गाऊन, अनारकली ड्रेस यामध्ये सुद्धा तुम्ही पैठणीची साडी वापरू शकता. जर तुम्हालाही काही वेगळं आणि ट्रेडिशनल हवं असेल ना, तर तुम्ही पैठणीपासून अशा प्रकारचे ड्रेस नक्की बनवून घेऊ शकता. शिवाय पैठणीचा घागरा सुद्धा खूप सुरेख दिसतो. महत्त्वाची टिप मला इथे तुम्हाला द्यायची आहे. पैठणीचा ड्रेस शिवायला देताना ना तुम्ही चांगला टेलर निवडा, कारण जर त्या ड्रेसची उत्तम फिटिंग झाली ना तरच तो ड्रेस चांगला दिसू शकतो. आणि एवढी महागातली पैठणी शिवायला टाकताय म्हटल्यावरती पैसासुद्धा वसूल व्हायला हवाय, हो ना? अशा पद्धतीने जुन्या पैठणीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने करून त्याचा परत एकदा नव्याने वापर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.